नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC नॉलेज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे क्वेश्चन भेटणार आहे मित्रांनो, जे की येणाऱ्या एग्जाम मध्ये तुम्हाला 100% विचारणार, म्हणजे विचारणार। मित्रांनो मागच्या गेल्या 6 महिन्यातील जे करंट अफेअर आणि GK झालं मित्रांनो, त्याच्यावर आपण हे क्वेश्चन आंसर काढलेले आहे मित्रांनो। खूप एक महत्त्वाचे आहे मित्रांनो आणि ऑल एग्जामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा मित्रांनो, तुमच्या खूप काम आहे मित्रांनो। तर फक्त एकदा हा व्हिडिओ बघा मित्रांनो आणि कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, मी तुम्हाला त्याच्यावर नक्की प्रेरणा देईन मित्रांनो। फक्त बघा मित्रांनो, तर फर्स्टली बघूया मित्रांनो आपण 2011 ते 12 जानेवारी 2020 रोजी बांबू एव वंडर गवत 2 दिवसीय कार्यशाळा सहप्रदर्शन भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती। तर 2011 ते 12 जानेवारी रोजी बांबू एव वंडर गवत ही 2 दिवसीय कार्यशाळा कोणत्या शहरात पार पाडण्यात आली मित्रांनो? अगरतला, गुवाहाटी, जम्मू आणि इस्मा। तर मित्रांनो काय, तर बघा बांबू एव वंडर गवत या विषयावरील 2 दिवसीय कार्यशाळा प्रदर्शन 11 ते 12 जानेवारी 2020 रोजी झालं। तर कुठे झालं मित्रांनो? तर जम्मू येथे झालं। तर कुठे? जम्मू येथे झालं मित्रांनो। आणि जम्मूमध्ये बांबूचे उत्पादन, बघा येथे बांबूचे जे उत्पादन आहे, जे बांबूचे उत्पादन वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट होतं मित्रांनो काय, की बांबू उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मित्रांनो। तर करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो? आपलं 3। तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया मित्रांनो आपण। बघा जानेवारी 2020 मिशेल ओबामा पुढीलपैकी कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो? बघा 2020 जानेवारीमध्ये कोण? तर मिशेल ओबामा मित्रांनो, ओबामा यांना कोणत्या अल्बमसाठी कोणत्या ग्रॅमी पुस्तकाने सन्मानित केलेलं आहे मित्रांनो? तर बी कम मिंग या पुस्तकासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं। बघा कसं, जानेवारी 2020 यांच्या बिकमिंग या अल्बमच्या ग्रॅमी पुस्तकासाठी त्यांना हे केलेलं आहे मित्रांनो। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण। बघा आफ्रिका खंडातील खालीलपैकी कोणत्या देशात जानेवारी 2020 भारताने पहिली महात्मा गांधी अधिवेशन केंद्र उघडले होते? तर मित्रांनो भारतातील पहिले महात्मा गांधी अधिवेशन केंद्र उघडले, तर कुठे? नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे। तर मित्रांनो बघा भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर AS जयशंकर यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर AS जयशंकर यांनी 2020 नायजेरियाला भेट दिली। या दरम्यान डॉक्टर AS जयशंकर यांनी नायजेरियाचे अध्यक्ष यांनी संयुक्तपणे भारताचे पहिले महात्मा गांधी अधिवेशन केंद्र उघडले मित्रांनो, कुठे? तर नायजर येथे, लक्षात असू द्या कुठे, तर नायजर येथे। आणि कोणी? तर मित्रांनो कोणी? तर भारताचे परराष्ट्र मंत्री कोण? डॉक्टर AS जयशंकर यांनी 2020। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2020 कोणते शहर उदयास आले? दुबई, सिंगापूर, हँगकाँग आणि मुंबई। तर बघा मित्रांनो IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2020 कोणते शहर होते सारे? तर कोणते मित्रांनो? तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल। तर सगळ्यांनीच पर्याय चांगला निवडला मित्रांनो। तर IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2020 सिंगापूर हे शहर उदयास आले मित्रांनो, लक्षात असू द्या। करेक्ट आन्सर कोणता आहे? 2। तर सिंगापूर। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स 2020 कोणता देश आला? ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्समध्ये 2020 कोणता देश आला मित्रांनो? बघा
तुम्हाला 3 मिनिट 3 सेकंड दिले जाईल मित्रांनो। तर करेक्ट आंसर आहे मित्रांनो स्वित्झर्लंड। तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो स्वित्झर्लंड हे ग्लोबल इंडेक्स मध्ये 2020 मध्ये ते देश आपल्या याच्यामध्ये आलेला आहे मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, प्रवाशांसाठी सर्वात लांब नदी रोपवेचे उद्घाटन येथे करण्यात आले। प्रवाशांसाठी सर्वात लांब नदीचे तपोवनचे उद्घाटन कुठे करण्यात आले मित्रांनो, शिमला मनाली ऋषिकेश आणि गुवाहाटी। मित्रांनो इथे ऋषिकेश आहे। तर मित्रांनो तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल, पटकन आन्सर सांगा मित्रांनो। तर मित्रांनो करेक्ट आन्सर काय आहे, गुवाहाटी। तर मित्रांनो करेक्ट आन्सर किती आहे, 4। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, बघा जानेवारी 2020 मध्ये कोलकाता येथील 4 नूतनीकृतन हेरिटेज इमारतीपैकी खालीलपैकी एक इमारत एक नाही का। तर बघा यामधील कोणती इमारत नाही, जे 2020 मध्ये कोलकाता येथील 4 नूतनीकृत हेरिटेज इमारतीपैकी, तर नूतनीकरण हेरिटेज या इमारतीपैकी नाही आहे। बघा जुनी चलन इमारत, मेल्टा कप हाऊस, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल आणि लेखकाची इमारत। मित्रांनो हा एक क्वेश्चन खूप व्हेरी आय एम पी आहे मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो। लेखकाची इमारत लक्षात घ्या, 2020 मध्ये कोठे, तर कोलकाता येथे। नंतर क्वेश्चन बघूया मित्रांनो, बघा उत्तर प्रदेशातील पहिला फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या धरणावर बांधलेला आहे। मित्रांनो बघा उत्तर प्रदेशातील, हा लक्षात असू द्या, उत्तर प्रदेशातील पहिला फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर धरणावर बांधला आहे मित्रांनो। तर बघा 3 सेकंद दिले जाईल तुम्हाला। तर मित्रांनो सगळ्यांचंच बरोबर आहे मित्रांनो, तर कोणता, रिहंद धरण। कोणतं धरण मित्रांनो, रिहंद धरण। या धरणावर पहिला फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला आहे मित्रांनो। तर कुठे, उत्तर प्रदेशामध्ये। नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, जानेवारी 2020 मध्ये ग्रीन पीस इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 287 भारतीय शहरांपैकी खालीलपैकी कोणते शहर सर्वात प्रदूषित शहर आहे। तर बघा राणीगंज, झारिया, बजरंगनगर आणि सोहागपूर। तर मित्रांनो बघा 3 सेकंद दिले जाईल तुम्हाला। तर मित्रांनो करेक्ट आन्सर कोणता आहे आपलं, झारिया। झारिया हे जानेवारी 2020 मध्ये ग्रीन पीस इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ग्रीन पीस इंडियाने जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये 287 शहर आपण प्रदूषित याच्यामध्ये यादीमध्ये टाकले होते। तर त्यामध्ये मित्रांनो झारिया हे शहर त्यामध्ये आहे। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, बघा 23 जानेवारी 2020 मध्ये, तर कधी, तर मित्रांनो लक्षात असू द्या 23 जानेवारी, ग्रीन पीसच्या झारिया हे कोळसे खाण्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे भारतामध्ये। सर्वात जास्त प्रदूषित मित्रांनो कोळसा तिथे हे होऊ जातो मित्रांनो, तो कोणता, कोळसा, लक्षात असू द्या। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, पुढीलपैकी कोणती संस्था उसाला योग्य व मोबदला देण्यास मान्यता देते। तर मित्रांनो बघा आर्थिक बाबती संबंधित कॅबिनेट समिती, कृषी खर्च आणि किमती आयोग, विपणन व तपासणी संचालक कृषी मंत्रालय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती। मित्रांनो बघा तर उसाला योग्य मोबदला देणारी कोणती समिती आहे। तर मित्रांनो करेक्ट आन्सर काय आपलं, आर्थिक बाबी संबंधी कॅबिनेट समिती ही उसाला योग्य मोबदला देण्यात मान्यता देते मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन बघूया, भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था लक्ष्य गाठण्याचे लक्ष ठेवले। तर केव्हा ठेवलेले मित्रांनो, 2020, 2024, 2025 आणि 2026। तर मित्रांनो 5 ट्रिलियन डॉलर हे लक्ष्य भारताने केव्हा केले, तर 2024 पर्यंत आपण आपली अर्थसेवा 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली पाहिजे हे लक्ष त्यांनी केलेलं आहे मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, 2019 मध्ये कोणत्या राज्यातील देशातील बड्या राज्या गटात गुड गव्हर्नन्स इंडेक्समध्ये अव्वल स्थान मिळवले आहे।
मित्रांनो, कसं आहे तर गुड गव्हर्नर इंडेक्समध्ये तर केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, करेक्ट आन्सर आपलं तामिळनाडू. तामिळनाडू हे 2019 मधील बड़ा राज्य गटातील गुड गव्हर्नर इंडेक्समध्ये अव्वल स्थान त्यांनी गाजवलेलं आहे मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणत्या देशाने डिसेंबर 2019 मध्ये जपानमधील जी ट्वेंटी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहे मित्रांनो? रशिया, चीन, सौदी अरेबिया आणि ब्राझील मित्रांनो. तर G20 ही सभा तर दरवर्षी हे जे करण्यात येते मित्रांनो, 2019 मध्ये विचारलेलं आहे मित्रांनो. तर 2019 मध्ये G20 ही सूत्रे कोणी सांभाळली होती? तर सौदी अरेबियाने सांभाळली होती मित्रांनो. तर कोणती? सौदी अरेबियाने सांभाळली होती. बघा नंतरचा क्वेश्चन बघूया, जानेवारी 2020 मध्ये नौदलाने ऑपरेशन व्हेनिला सुरू केला खालीलपैकी कोणत्या देशात? तर मित्रांनो बघा, ऑपरेशन व्हेनिला काय असते तर बघूया आपण मित्रांनो. तुम्हाला याचा आन्सर असं बघा मित्रांनो, 3 सेकंद दिले जाईल तुम्हाला. श्रीलंका, मालदीव, मेडागास्कर आणि ओमान. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे मेडागास्कर. तर ते कसं मित्रांनो, तर बघा, मेडागास्करच्या चक्रीवादळग्रस्तांना मदत मिळावी म्हणून भारतीय नेव्हीने जानेवारी 2020 मध्ये ऑपरेशन व्हेनिला सुरू केली होती मित्रांनो, लक्षात येतं. तर कोणते? मेडागास्कर येथे. तर चक्रीवादळग्रस्तांना मदत करणे हा भारतीय नेव्हीचा उद्दिष्ट होता मित्रांनो, तेव्हा जानेवारी 2020 मध्ये तेव्हा हे ऑपरेशन व्हेनिला हे चालू केलं होतं ऑपरेशन मित्रांनो, लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG इंडिया इंडेक्सनुसार 2019 मध्ये नुकतेच NIT आयोजन जाहीर केले, कोणत्या राज्यात ते पहिले स्थान आहे? तर बघा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि केरळ. तर करेक्ट आन्सर सांगा मित्रांनो, 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो पटकन. तर मित्रांनो करेक्ट आन्सर कोणता आहे आपला मित्रांनो? तर केरळ. केरळ हे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे SDG आणि इंडिया इंडेक्सनुसार 2021 मध्ये नुकतेच NITI योग्याने जाहीर केलेले आहे मित्रांनो. तर ते कसे? बघा, NIT आयोगाने जाहीर केलेले टिकाऊ विकास गोल इंडेक्स 2019 नुसार केरळ राज्यामध्ये प्रथम स्थानकावर आलेलं आहे. तर तेथे बघा, तर तेथे 70% गुण मिळवून हिमाचल प्रदेशाचे 69 पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि त्याशिवाय आंध्र प्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा या देशांचे अनुक्रमान 47 धावा यामध्ये ॲड केलेल्या आहे मित्रांनो, NGC पॉईंटनुसार. तर मित्रांनो केरळ या राज्याने प्रथम स्थान पटकावलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतरचा क्वेश्चन बघूया, भारतीय राज्यघटनेतील कोणता विभाग कल्याणकारी राज्याचा आदर्श जाहीर करतो? तर मित्रांनो तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, राज्य धोरणाचे निर्देशन तत्वे. तर करेक्ट आन्सर काय आहे? फर्स्ट, राज्य धोरणाचे निर्देशन तत्वे हा विभाग कल्याणकारी राज्याचा आदर्श जाहीर करतो. तर कसा मित्रांनो? तर बघा, थोडक्यात दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये, मूलभूत हक्काचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समानता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक हक्काची हमी देऊन राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे होय. परंतु आधुनिक आणि कल्याणकारी राज्यात फक्त सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था स्थापित करणे हे राज्य धोरणाच्या निर्देशांक तत्वाचे उद्दिष्ट आहे. या तत्वावर भर देण्यात आली आहे आणि लोक घर, निवारा आणि कपड्यांसारख्या सुविधा पुरवून लोकांच्या हितासाठी राज्य प्रयत्न करील हा याचा मूलभूत धोरण आहे मित्रांनो. जी देशामध्ये मुख्य उद्दिष्ट काय आहे? समानता, स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक हक्काची जोपासणी करणे या निर्देशांक तत्वाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट हा शब्द कधी कधी बातम्यांमध्ये आढळतो? तर कोणते? तर कशासाठी? तर क्रूड तेल, बुलियन, दुर्मिळ पृथ्वी सिमेंट आणि युरेनियम. तर तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो पटकन आन्सर सांगा.
तर मित्रांनो करेक्ट आंसर काय आहे, क्रूड तेल। तर क्रूड तेलामध्ये याचे हे होते। तर वेक्स टेक्सास इंटरमिडिएटेड हा शब्द क्रूड तेलाच्या ग्रेडला सूचित करतो। तर हा शब्द ग्रेड क्रूड तेलाच्या ग्रेडला सूचित करतो मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन बघूया, माइन स्पोर्ट ऑलिम्पियाड 2020 मध्ये कोणत्या देशाने मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले, कोणत्या देशाने मित्रांनो। तर माइन स्पोर्ट ऑलिम्पिक हे 2020 ह्या प्रत्येक इयरला होत असते मित्रांनो। माइन स्पोर्ट ऑलिम्पिक 2020 मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप, मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या देशाने जिंकली आहे। तर मित्रांनो तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल। तर मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे तर भारत देशाने। तर कशी बघा मित्रांनो, नुकतीच लंडनमध्ये ही संस्था पार पडली आहे मित्रांनो 2020 माइंड स्पोर्ट ऑलिम्पिक कुठे, तर लंडनमध्ये। तर बघा नुकतीच लंडनमध्ये माइंड स्पोर्ट ऑलिम्पिक येथे मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप भारतात नीलाकांत भानू प्रकाशने, तर कोणी जिंकलेली आहे मित्रांनो बघा ती, तर नीलाकांता भानू, तर कोणी मित्रांनो नीलाकांता भालू प्रकाशने भारतात पहिले सुवर्णपदक जिंकले। या पराक्रमानुसार वीस वर्षीय व्यक्तीने वर्ल्डचे सर्वात वेगवान मानव कॅल्क्युलेटर विजेतेपद जिंकलेलं आहे मित्रांनो, त्यामध्ये आपला भारताचा क्रमांक आहे। तर कोणी जिंकले मित्रांनो, तर नीलाकांता भानू, लक्षात असू द्या मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन मित्रांनो, आपण काही हे न करता खालीलपैकी भारतातील पहिले किसान रेल आहे मित्रांनो, तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल पटकन सांगा। तर मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे देवलाली ते दानापूर किसान रेल्वे ही प्रथमच चालू करण्यात आली मित्रांनो। तर ही भारतातील म्हणजे पूर्ण देशातील पहिली किसान रेल्वे आहे मित्रांनो, आणि ती कधी हे झाली मित्र रवाना झाली, तर 7 ऑगस्ट 2020 मित्रांनो, लक्षात सुद्धा हा ही खूप व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो किसान योजना हे। तर 7 ऑगस्ट कधी रवाना झाली मित्रांनो, 7 ऑगस्ट 2020 मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, 7 ऑगस्ट 2020 रोजी कोणत्या देशाने पर्यावरण आणीबाणीची घोषणा केली मित्रांनो, तर मालदीव मॉरिश इंडोनेशिया आणि मलेशिया। तर मित्रांनो तुम्ही बघा, तर मॅरिसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, प्रविंद जे मॉरिसचे जे पंतप्रधान आहे मित्रांनो प्रविंद जुगनाथ यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी जहाजाच्या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली। तर मित्रांनो तर बघा जे मॉरिसचे जे पंतप्रधान आहे मित्रांनो प्रविंद जुगनाथ यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी ही त्यांच्या जहाजाच्या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली मित्रांनो, म्हणून त्यांनी पर्यावरणीय आणीबाणीची घोषणा केली मित्रांनो। तर कधी, तर 7 ऑगस्ट 2020 रोजी मित्रांनो, कशामुळे, तर जहाजाच्या दुर्घटनेमुळे इंधन गळती जास्त झाल्यामुळे, आणि मॉरिसचे पंतप्रधान कोण आहे मित्रांनो प्रविंद जुगनाथ, लक्षात असू द्या। नंतरचा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय क्रिकेट चित्रपट महोत्सव 2020 कोणते राज्य व केंद्रशासित प्रदेश आयोजित करेल, लडाख गोवा कर्नाटक आसाम, मित्रांनो तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल। तर मित्रांनो आपलं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, गोवा। तर गोवा कसं मित्रांनो बघा, कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबर 2020 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो। तर 20 नोव्हेंबर 2020 आयोजित केला जातो मित्रांनो, आणि 20 ते 28 डिसेंबर या दरम्यान हा कार्यक्रम निश्चित केला जातो मित्रांनो, आणि याही वर्षी तो अंमलात आणण्यात आलेला आहे मित्रांनो। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरांना ग्लोबल स्मार्ट सिटी इंडेक्स 2020 भारतीय शहरांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे मित्रांनो, नवी दिल्ली मुंबई हैदराबाद आणि बेंगलोर,
तर मित्रांनो आपलं बघा तर करेक्ट आंसर कोणता आहे हैदराबाद। तर बघा 2020 मध्ये इंडेक्स मध्ये हैदराबाद हे 85व्या स्थानकावर आहे मित्रांनो, भारतातील प्रथम आहे मित्रांनो, जगातील 85 स्थानकावर आहे आणि 2019 मध्ये हे 67 वरून खाली आले आणि दिल्ली हे 86 क्रमांकावर होतं मित्रांनो। दिल्ली 2019 मध्ये हे त्यांच्या खाली गेले आणि मुंबई स्थान 2019 मध्ये मुंबई हे 78 स्थानकावर होती आणि बेंगळुरू हे 95 स्थानकावर होती मित्रांनो 2019 च्या अहवालानुसार। तर करेक्ट आंसर मित्रांनो हैदराबाद। नंतरचा क्वेश्चन बघूया, कोणत्या भारतीय कंपनीने रशियाच्या थेट गुंतवणूक निधीशी RDIF करार केला आहे। भारतात कोविड इन्फेक्शन सेन्सोराजिन क्लिनिकल चाचण्या आणि स्पुतनिकरण लस वितरण करण्यासाठी मित्रांनो। तर बघा 3 सेकंद दिले जाईल मित्रांनो, हा ही खूप व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, रेडिनच्या प्रयोगशाळेतील डॉक्टर यांनी थेट रशियाच्या कंपनीशी गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो, तर त्याला कोणता करार म्हणतात मित्रांनो, RDIF करार केलेला आहे मित्रांनो रशियासोबत रेडिनच्या प्रयोगशाळेतील डॉक्टरांनी का, तर भारतातील कोविड इन्फेक्शन रोखण्यासाठी करावणारा आयडिया हा केलेला आहे मित्रांनो। आणि बघा एक वॅक्सिनची किंमत मित्रांनो 100 दशलक्ष डोस पुरवेल इतकी त्यामध्ये रुजूत केलेली आहे। बघा नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अधिकृतपदे पंतप्रधान मोदींनी सुरू केली, तर केव्हा सुरू केली मित्रांनो, तर बघा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 10 सप्टेंबर 2020 सुरू केलेली आहे मित्रांनो। बघा तर PMY म्हणजे पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ही संपदा योजना मत्स्य व्यवसाय या संबंधित आहे मित्रांनो, तर कोणत्या माशाच्या संबंधित आहे, मत्स्य व्यवसायामध्ये केंद्रीय आणि टिकाऊ विकासासाठी हे एक प्रमुख योजना आहे। यामध्ये मित्रांनो बघा 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, तर यामध्ये 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे मित्रांनो। 2011 ते 2021 ते 2024 ते 2025 दरम्यान भारत त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहे मित्रांनो, तर 20,500 कोटी रुपयांची। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, प्रियांका राधाकृष्णन अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचे प्रथम भारतीय मूळ मंत्री म्हणून चर्चित झाले होते मित्रांनो, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड US आणि UK मित्रांनो, तुम्हाला 3 सेकंद दिले जाईल। तर बघा मित्रांनो, प्रियांका राधाकृष्णन हे अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचे प्रथम भारतीय मूळ मंत्री म्हणून चर्चित होते, तर मित्रांनो कोणते, तर न्यूझीलंड, न्यूझीलंडची मित्रांनो लक्षात।